धरणातून विसर्ग वाढवला. नदीकाठच्या नागरिकांचं स्थलांतर सुरू. एकता नगरसह पिंपरीतील काही भागात पाणी शिरायला सुरुवात. ठाण्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत आहे. गेल्यावेळी झाली तशी परिस्थिती यावेळी होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे. पुण्यातील खडकवासला धरणातून 35-30 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार असल्यामुळे परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी सूचना देण्यात येत आहेत. तर सिंहगड रोड परिसरात असणाऱ्या एकतानगर भागात सोसायटीत आत्ताच पाणी शिरायला सुरुवात झाली. प्रशासनाच्या वतीनं खबरदारी म्हणून या ठिकाणी भारतीय लष्कर जवानाला तैनात करण्यात आलं आहे. पुणे महापालिका तसेच अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी देखील या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. खबरदारी म्हणून या परिसरातील रहिवाशांना सोसायटीमधून खाली येण्याचं आवाहन केलंही जात आहे. एकतानगरमधील सोसायट्यांमध्ये आत्ताच पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. काही रहिवाशांना तिकडून दुसरीकडे सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, तर काही नागरिक आम्ही घरातच थांबतो असं सांगताना दिसत आहेत. तर खबरदारी म्हणून या परिसरातील रहिवाशांना सोसायटीमधून खाली येण्याचं आवाहन केलं जात आहे. भारतीय लष्कर जवान देखील या भागात तैनात करण्यात आले आहेत. या भागात आणखीन पाणी भरण्याची शक्यता आहे. खडकवासला धरणातून विसर्ग वाढवल्यानंतर नदीपात्र सोडून पाणी बाहेर येण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.